डॉक्टर एवढ्यावर काय बोलत असतील मामाशी? मला नाही माहिती टीचर्स. I just hope it's nothing serious. Doctor, I hope nothing is serious. Sorry to say, but it is serious. पेशंटची अवस्था खूपच नाजूक आहे. अशा अवस्थेत त्यांना माझ्या ट्रीटमेंट इतकंच तुमचंही सहकार्य गरजेचं. तुम्ही सांगाल तशी काळजी घेऊ आम्ही तुमची. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा केव्हा त्यांना असा अटॅक येईल त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्यांच्या होला हो करायचं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे, सुनेच्या अपघातात आपलं नातवंड गमावलंय हा आघात त्या सहन करू शकत नाही. त्यांची घोर निराशा झाली. कदाचित ही आपली हार आहे असं त्यांना वाटत असेल आणि म्हणूनच त्या स्वतःला काल्पनिक विश्वात रंगवून घेत आहेत. तुमचं मूल खरंच जन्माला आलंय, ते या घरात रांगतंय, रडतंय असं त्यांना वाटतंय. आणि म्हणूनच त्या स्वतःला काल्पनिक विश्वास रंगवून घेत आहेत, त्या रमल्या जात आहेत त्याच्यात. अशा वेळी जर का तुम्ही त्यांना खोडण्याचा प्रयत्न केलात तर त्या एकतर डिप्रेशनमध्ये तरी जातील नाहीतर अधिक व्हायलंट तरी होतील. असं व्हायला नको असेल तर जेव्हा केव्हा त्यांना असा अटॅक येईल तेव्हा तुम्ही त्यांच्यात सामील व्हा आणि घरात खरंच बाळ आहे असं त्यांना भासवा. अहो पण डॉक्टर, अशानी आपणच तिच्या खोट्या कल्पनांना खतपाणी नाही का घालणार? म्हणजे अशानी प्रॉब्लेम वाढेल नाही का? नाही, उलट त्यांना खुश ठेवलं तर ते आमच्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देतील आणि त्यांची लवकरात लवकर बरी व्हायची शक्यताही वाढेल. नाहीतर हे जर का असंच चालू राहिलं तर त्या कायमस्वरूपी वेड्याच्या अवस्थेकडे जातील आणि फार वेड्या होतील. विशाल, त्या मुलांनी तुमच्या आर्टिस्ट समोर त्या खुनीबाईचं वर्णन केलं ना? वर्णन केलं पण ते कॅच अनिंदिताबाईची मॅच होत नाही. आपल्या माहितीतला दुसरं कोणतंही बाईची मॅच होत नाही. मे बी त्या मुलाने घाबरून किंवा दहशतीपोटी चुकीचं वर्णन केलं असेल. नाही मॅडम, मुलगा तर प्रामाणिक वाटला. पण सर, सर आशेचा एक किरण आपल्याला दिसला होता आणि तोही नाहीसा झाला. कुठल्या बाजूने तपास करावा तेही कळत नाही आहे. आपल्या कामात असं मायूस होऊन चालत नाही. म्हणजे हॅव पेशन्स, उस खुनीने जरूर कोई ना कोई क्लू छोडा होगा. सर, ज्या ठिकाणी खून झाला होता त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन सगळं पुन्हा पुन्हा चेक केलंय, मला काहीच सापडलं नाही. असं होऊ शकत नाही. वैसा क्लू उसने जरूर छोड़ा होगा. अगर नहीं छोड़ा है तो फिर हमारी गलती. हमें और तेज नजरों से ढूंढना होगा उसे. ठीक है सर, मी पुन्हा जाऊन चेक करतो. विशाल, असं असू शकतं त्या मुलाने ज्या बाईचं वर्णन केलंय खुनी तीच असू शकते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अशी एखादी बाई अस्तित्वात असू शकेल? Isn't that possible? या गोळ्या आहेत. ह्या तिची पहिली गोळी आहे. ह्या दिवसात त्यांना 3 वेळा द्यायच्या. ही दुसरी कॅप्सूल दिली आहे, ही रात्री झोपताना द्या. आणि तिसरी टॅबलेट जी आहे ती जर का त्यांना अटॅक आला तरच द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या बाह्य उपचारांपेक्षा मी जे सांगितलं तसं वागलात तर त्यांची बरी व्हायची शक्यता लवकरात लवकर वाढेल, नाहीतर परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नाही. आय अंडरस्टँड. थँक्यू.
अरे भोईटे तुम्ही एक काम करा, त्या एरियातल्या पोलीस स्टेशनला जा हां, आणि त्या इन्स्पेक्टरला सांगा उदयन साहेबांनी हा निरोप दिलेला आहे, त्यांना माहिती आहे. नाही नाही, ते माझे चांगले परिचय असे, ते तुम्हाला हो तुमचं काम करून देतील ते, आणि त्यांचं काय होईल ते त्याप्रमाणे मला कळवा ना तुम्ही. हां ठीक आहे ठीक. उदयन. अरे डॉक्टर जोशी. येस. बऱ्याच दिवसांनी. हो. इकडे कुठे पेशंटकडे? हो म्हणजे पेशंटवर ना आठवलं, कल्याणीबाईंची तब्येत ठीक नाही, तुला माहिती की नाही? काय झालं तिला? त्यांची मेंटल कंडिशन ठीक नाही आहे, डिप्रेशन आहे, म्हणजे नातवंडाचा ध्यास घेतलाय त्यांनी. गेल्या काही दिवसात माझं तिकडे येणं जाणं झालं नाही, ही कधीची गोष्ट आहे? आजचीच. आज सकाळी चेकअप करून आलो मी. तसं काळजीचं काही कारण नाही आहे, मी यश पटवर्धनला तशा सूचना देऊन आलो, लवकरच बऱ्या होतील. मॉम्सची हालत बघवत नाही अमृता. त्या डॉक्टर काय म्हणाले तू ऐकलंस? औषधं दिली आहेत पण नाटक करायचं. आणि किती दिवस करायचं नाटक, कुठपर्यंत? आज मॉम्स नातवाबद्दल बोलतीये, पण उद्या ती म्हणणार की मला त्याला बघायचं आहे, मला त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसायचं आहे, मला त्याच्याबरोबर खेळायचं आहे. तेव्हा काय करणार आपण? तेव्हा कसं करणार होतो आपण हे नाटक? आणि मग तेव्हा नाईलाजाने मॉम्सला सत्य सांगावं लागणार, आणि एकदा ते सत्य मॉम्सला कळलं ना की मग तिच्या तब्येतीचं काय होईल हे ते डॉक्टरही नाही सांगू शकत. आपल्याकडे दुसरा कुठला मार्गही नाही. एक मार्ग आहे, एक मार्ग आहे. मॉम्सला नातू हवाय अमृता, आणि एकदा का तिला नातू मिळाला ना की मग बघ ती कशी बरी होत होते, मग बघ तिला या गोळ्यांची या औषधांची काही गरज उरणार नाही. म्हणजे तिला नातू द्यायचा अमृता. मॉम्सला नातू द्यायचा. कसं शक्य आहे यश? तुला सगळं माहिती असताना तू असं बोलतोस? मम्मांच्या मनस्थितीची मलाही कल्पना आहे, पण तू माझा काहीच विचार करत नाही अमृता. तुझ्याकडे ईशा आहे, तुझी स्वतःची मुलगी ईशा. तुझं दुःख मॉम्सच्या दुःखाच्या मनाने खूप छोटं आहे. मॉम्स काय, माझं काय? तूही ईशाला तुझी मुलगी मानलं होतंस, विसरलास? अमृता, मी ईशाला मुलगी मानणं आणि मॉम्सने तिला आपली नात मानणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. नाही, हा मार्ग नाही चालणार. मग काय करायचं? मला घुमून फिरून बोलता येत नाही अमृता, म्हणून स्पष्ट सांगतो, मला मॉम्सला नातू द्यायचं. मॉम्सच्या सुखासाठी, या घराच्या आनंदासाठी मला तुझी परवानगी हवी अमृता. मी दुसरं लग्न करायचं ठरवलंय. मी दुसरं लग्न करायचं ठरवलं. अमृता, अमृता, ये अमृता, काय झालं? वेडी, मॉम्सच्या आजारपणाचं टेन्शन आलं ना? काय काळजी करू नकोस. डॉक्टर जोशी खरंच खूप चांगले डॉक्टर आहेत. आय एम शुअर मॉम्सला बरं वाटेल. 2 दिवसात मॉम्स बरी होते की नाही? अमृता, बस बस, मी मॉम्सला औषध देऊन येऊ. Yes.
तुला बरं वाटतंय का? नक्की मी येऊ 2 मिनिटात. हा मॉम्स, चल औषध घेऊन टाकू, चल हे घे. यश, कसली जबरदस्ती करताय तुम्ही सगळे? मला काय रोग झालाय ते तरी समजू दे. मॉम्स, ब्लड प्रेशर आणि व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स आहेत. तुला चक्कर आली होती ना, म्हणून दिल्या डॉक्टरांनी, घे. ह्या माझ्या नेहमीच्या गोळ्या नाहीत. काय देतोस मला? मॉम्स, काय चाललंय लहान मुलासारखं? हा टॅबलेट्स बदलल्यात इतकंच. अगं, नवीन ट्रीटमेंट सुरू केली डॉक्टरांनी. चल औषध घे, चल घे, चल घे. मी काय लहान आहे का यश? आता मला स्वतःची काळजी घेता येते. तू जा पो आता. दिवसभर अमृता बाळाजवळ बसू नये, तिला मोकळी कर, जा थोडा वेळ. चल मी पण येते बाळाला बघायला. झोपलंय. बरीच रात्र झाली आहे ना. औषध या प्रॉपर्टीतून तुला एक छदामही मिळणार नाही आनंदिता. म्हणजे नशीब, व्यवहार करण्यापूर्वी मी या कागदपत्रांची खातरजमा करून घेतली, नाहीतर एव्हा ना तू सरकारी पाहुणी झाली असतीस. या पेपर्सचा काहीही उपयोग नाही आनंदिता. आशेचा एक शेवटचा किरण होता, तो सुद्धा मावळला. अशाने आपण कल्याणीशी कसे काय 2 हात करणार आहोत? घाबरू नकोस. एकीकडची किरण मावळतात तेव्हा दुसरीकडे तांबड फुटत असत. कल्याणीला संपवण्याचं तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. ते कसं काय? आज मला माझे एक जुने स्नेही भेटले होते, डॉक्टर जोशी. नावाजलेले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. बर मग? मग काय, सध्या ते कल्याणीची ट्रीटमेंट करताय. कल्याणीची ट्रीटमेंट? मानसोपचार तज्ञ? सगळ्या जगाची मती गुंग करणाऱ्या कल्याणीला मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट कशासाठी? कल्याणीला नशिबाने सगळं काही परत मिळालंय, पण नियतीने त्याची फार मोठी किंमत वसूल केली आहे तिच्याकडून. पटवर्धनांचा वंश यश पर्यंतच थांबवून तिचं नाव वेगळ्या अर्थाने मिटवायचं नियतीच्याच मनात असावं. बाकीचे सगळे आघात सहन करणारी कल्याणी हा धक्का पचवू शकली नाही. तिचं मानसिक संतुलन बिघडलंय. हॅलो. हॅलो आई, मी बोलते. अमृता, कशी आहेस बाळा? मला बरं आहे ग, पण मम्मा ना खूप विचित्र वागत आहे. म्हणजे तुला पुन्हा त्रास द्यायला लागल्या? नाही नाही, मला काहीच त्रास देत नाही आहेत ग, उलट माझ्याशी खूप प्रेमाने वागत आहेत त्या. मो, मला परत कधीच मूल होणार नाही हे कळल्यापासून खूप उदास असतात ग त्या. आई, काल तर लहान बाळाची खेळणी आणि कपडे पसरून बसल्या होत्या. त्यांना तान्हबाळ रडल्याचा भास होत होता. कल्याणीबाईंसारखी बाई ही गोष्ट एवढी मनाला लावून घेईल असं वाटलं नव्हतं. मला त्यात काहीच आश्चर्य वाटत नाहीये. मम्मा पहिल्यापासूनच पटवर्धनांच्या वारसाची वाट बघत होत्या. नंतर मी प्रेग्नंट राहिल्यानंतर
खूप खूप प्रेमाने वागायच्या माझ्याशी. पण आता तू काळजी करू नको समृता. अगं हा आघातच तसा जबरदस्त आहे. कल्याणीबाई ह्या दुःखातून नक्की सावरतील. थोडे दिवस जाऊ देत. तू जरा धीरानं घे. मला नाही वाटत. त्यांच्या दुःखाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आम्ही सायकॅट्रिस्टना पण दाखवलंय. मग काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणाले मम्मांसाठी हा आघात खूप मोठा आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. अरे देवा, मग त्यांच्या उपचारांचं काय? डॉक्टर जोशी ते घरीच ट्रीटमेंट करणार आहेत. ते असं म्हणाले की मम्मा जेव्हा खूप दुःखात असतील किंवा खूप विचारत असतील तेव्हा पुन्हा एकदा घरात येणाऱ्या बाळाचं आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक करायचं. आई, माझ्यासाठी ही गोष्ट कठीण आहे ग अमृता. मी कसं करू हे सगळं? अमृता, अगं तुझं दुःख मला समजतंय. पण कल्याणीबाईंना बरं वाटावं म्हणून तुला हे नाटक करावंच लागेल. अगदी मनावर दगड ठेवून. तू काळजी करू नकोस, त्यांना नक्की बरं वाटेल. मी धीराने घेते ग आई, पण आता मला माझीच भीती वाटायला लागली. हे सगळं सावरता सावरता कदाचित मलाच काय. अमृता, अरे देवा, देवा का माझ्या मुलींच्याशी सत्व परीक्षा बघतोयस तू? आता तिच्या दुःखावर डागणा देण्यासाठी काय हा नवाच खेळ सुरू झाला? डॉक्टर जोशी सांगत होते कल्याणीला एवढा मानसिक धक्का बसलाय की त्यातून तिला सावरायला बराच काळ जावा लागेल. त्याला म्हणतात न्याय. पुढच्या 7 पिढ्या आरामात बसून खातील इतकी संपत्ती कल्याणीने गोळा केली आहे. पण बसून खायलाच कोणी नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली, संसार बर्बाद केले त्यांचे. त्या कल्याणीचा शेवट असाच व्हायला हवा होता. उदय, तू त्या डॉक्टर जोशींना कधीपासून ओळखतोस? बऱ्याच वर्षापासून. बाहेर नावाजलेला डॉक्टर आहे पण माझ्याशी एकदम चांगली दोस्ती आहे. का? बाहेर नावाजलेला डॉक्टर आहे वगैरे ठीक आहे रे, पण माणूस कसा आहे? तुमच्या दोस्ती खातर काहीही करेल? दोस्ती खातर काहीही करणाऱ्यातला नाही आहे. पैशाचा प्रचंड लोभी आहे. भरमसाठ फी लावून स्वतःच स्वतःचा भाव वाढवून घेतलाय त्याने. व्हेरी गुड. मग तर आपलं काम अधिकच सोपं झालं. मी समजलो नाही. आपण त्या डॉक्टर जोशीला कॉन्फिडन्स मध्ये घ्यायचं. भरपूर पैसे देऊन तू त्याला आपल्या बाजूनी वळव आणि तिच्या आजारावरचा अँटीडोट तिला द्यायला सांग. कल्याणीला अधूनमधून येणारे झटके कायमस्वरूपी येतील असं काहीतरी करायला सांग. ती अगदी सुधारण्यापलीकडे ठार वेडी होईल असं काही करता येईल का असं विचार त्याला. कल्पना वाईट नाहीये. आता त्या जोशाला तातडीने गाठायला हवं. कल्याणीवर सूड उगवायची अशी संधी पुन्हा येईल न येईल?